नीट दाखल करा। शिवसेनेच्या वतीने देण्यात आले निवेदन। उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे भाजपाचे केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या आशिष मिश्रा नामक मुलाने कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावर गाडी चालवून 8 ते 9 शेतकऱ्यांची हत्या केली। या अतिशय अमानवीय क्रूर प्रकारचा शिवसेना जळगाव जामोदच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येतोय। केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा त्यांचा मुलगा व सहभागी असणाऱ्या भाजपा हत्येचा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर अटक करावी यासाठी शिवसेना जळगाव जामोदच्या वतीने दिनांक 5 ऑक्टोबर 2021 रोजी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी शिवसेनेसह संपर्क प्रमुख दत्ताभाऊ पाटील, उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे, तालुका प्रमुख गजानन वाघ, नगर सेवक रमेश ताळे, संतोष बोरसे, बाबाजी टावडी, युवा सेना उपजिल्हा प्रमुख शुभम पाटील, जिल्हा समन्वय ईश्वर बाग, विधानसभा संघटक संकेत रहाटे, तालुका प्रमुख विशाल पाटील, शिव अल्पसंख्याक सेना शहर अध्यक्ष चांद कुरेशी, युवा सेना उपतालुका प्रमुख कार्तिक राऊत, पवन अवचार, युवराज देशमुख, मंगेश कतोरे, रामकृष्ण मंडाळे, अक्षय भालतडक, अविनाश पाटील, आप्पा पाटील, सोपान भालतडक, वैभव साळे, प्रमुख वानखडे, नंदकिशोर तिजारे, श्रीकांत मोरखडे, समस्त पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते। लखीमपूर खीरी उत्तर प्रदेश येथील शेतकऱ्यावर भाजपा मंत्री पुत्र आशिष मिस्त्री टेंबी यांनी शेतकऱ्याच्या याच्यावर गाडी चालून 9 शेतकऱ्यांची हत्या केलेली आहे। केंद्रात त्याचे वडील गृहराज्यमंत्री असून एका शेतकरी आंदोलन चिंकळण्याचा मोदी सरकारच्या मंत्र्याचा जो प्रयत्न आहे, आम्ही त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा याकरता आज निवेदन दिलेलं आहे। तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा राजीनामा द्यावा, कारण त्यांचा एक गृहराज्यमंत्री केंद्रीय गृहराज्यमंत्री याचा मुलगा शेतकऱ्याच्या आंदोलनात डायरेक्ट गाडी चालून 9 शेतकऱ्यांची त्यानं हत्या केलेली आहे। त्याच्याविरुद्ध 302 गुन्हा दाखल करण्यात यावा, त्या मंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा याकरता जळगाव तालुक्याच्या वतीनं दत्ताभाऊ पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही आज निवेदन दिलेलं आहे।